लग्नाच्या 100व्या दिवशी तरुणीने केली आत्महत्या, नवऱ्यासह चौघांवरती गुन्हा दाखल। कोल्हापूर जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या 100व्या दिवशी तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली। सततचा जाच हा सहन न झाल्याने तिने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला। राधानगरी तालुक्यातील साक्षी उर्फ रूपाली डोंगळे यांचा विवाह इचलकरंजीत राहणाऱ्या संदीप डोंगळे यांच्याशी झाला होता। 2 मे 2021 या दिवशी लग्न झाल्यानंतर गेल्या 100 दिवसात साक्षीचा छळ होत असल्याची तक्रार करण्यात आली। तिचा पती संदीप डोंगळे, सासू अक्कूबाई डोंगळे, सासरे सातप्पा डोंगळे आणि पोलिसात आलेला धीर सुशांत डोंगळे या चौघांनी साक्षीचा छळ केल्याची तक्रार तिच्या माहेरच्यांची आहे। या जाचाला कंटाळून तिने 2 दिवसांपूर्वी विषारी औषध पिलं होतं। विषारी औषध प्यायल्यानंतर साक्षीला भोगावती मधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे तिच्यावरती पुरेसे उपचार होऊ शकत नसल्याचं लक्षात आल्यावर तिला कोल्हापूर मधील एका खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला। कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयामध्ये साक्षीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवरती आरोप केले, त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात जोरदार वाद झाला। रुग्णालयामध्ये सर्वांचे आवाज वाढले आणि हमरीतुमरीला सुरुवात झाली। तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी जाब विचारल्याने सासरचे संतापले आणि प्रकरण हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली। पोलीस हे घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी परिस्थिती ही नियंत्रणात आणली। पोलिसांनी साक्षीचा पती, सासू, सासरे आणि धीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।